आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। बहुमत चाचणी उद्या होणार, नवे सरकार लवकरच येणार। सरकारच्या योजना सहकारी बँकांमार्फत राबवणार। बेळगावची शैक्षणिक गुणवत्ता ठरली देशात अतिउत्तम। सौदत्ती तालुक्यातील पोलिसांच्या मारहाणीचा निषेध। शहरासमोर पुन्हा घोंगावते आहे अस्वच्छतेचे संकट। कारची काच फोडून बॅग लंपास। पुढील आठवड्यात समिती नेत्यांची प्रशासनाशी चर्चा। तळवडे आणि गोल्ल्याळ गावात ऑपरेशन मदतच्या माध्यमातून रेनकोट वाटप। संकेश्वरातून विठुरायाच्या नामगजरात पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान। केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून हलगा प्राथमिक शाळेची पाहणी। Chennapasappa & Sons, The Textile Mall. Grand opening on 26th June at Tilakwadi, Belagavi. Something happens when you see a perfect moment. Where you lose yourself in a new perspective. A strange energy runs through your mind. The moment you see those shining eyes, before you realize, a smile spreads unknowingly. The heart beats rapidly, finding the right moment is like finding the right partner. One click and it's yours. The all new Z62. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। भाजपकडून ठाकरे सरकार अल्पमतात असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे उद्या ठाकरे सरकारला सभागृहात आपले बहुमत सिद्ध करावे लागणार आहे। या पार्श्वभूमीवर आता भाजपच्या गोटात हालचालींना वेग आलाय। काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे। यावेळी फडणवीस यांनी राज ठाकरे यांना मनसेची ताकद भाजपच्या पाठीशी उभी करण्याची विनंती केली। आमदार राजू पाटील यांनी महाविकास आघाडीला मतदान करू नये असे फडणवीस यांनी राज यांना सांगितल्याचे समजते। तसेच नवे सरकार दिनांक 3 जुलै रोजी स्थापन करण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी झाली असल्याचेही सांगण्यात आले आहे। यापूर्वीही राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी भाजपच्या उमेदवारीला मतदान केले होते। आता देखील ते भाजपच्याच बाजूने उभे राहणार असे दिसत आहे। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गुरुवारी विशेष अधिवेशने बोलवण्याचे निर्देश दिले आहेत। उद्या सकाळी 11 वाजता अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होईल। अधिवेशनाचा मुख्य अजेंडा हा मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव हाच असेल। बहुमत चाचणीची प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण केली जाईल आणि कोणत्याही कारणास्तव स्थगित केली जाणार नाही। बहुमत चाचणी घेत असताना प्रक्रिया पारदर्शी व्हावी यासाठी ही मतमोजणी शिरगंती पद्धतीने घेतली जाईल। या पद्धतीनुसार प्रत्येक आमदाराला त्याच्या जागेवर उभं राहावं लागतं आणि त्याची मोजणी करण्यात येईल। संबंधित सदस्यांची मोजणी ही त्यांच्या जागेवर येऊन केली जाईल अशा सूचनाही राज्यपालांनी दिल्या आहेत। सरकारच्या योजना सहकारी बँकांमार्फत राबवणार। सहकारी बँकांकडे सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी लवकरच दिली जाईल अशी घोषणा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी मंगळवारी केली। येथे ते गुजरात राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या 70व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते। शहा यांनी सांगितले की आता सहकार क्षेत्र या सरकारी योजनांशी जोडले जाईल, त्यामुळे सरकारचा सर्वसामान्य व्यक्तींशी सर्वदूर व थेट संपर्क वाढेल। आतापर्यंत सरकारच्या आधार कार्ड, ATM, मोबाईलद्वारे थेट लाभ हस्तांतरण योजना राबविण्यात सहकार क्षेत्राचा संबंध नव्हता, परंतु आता सहकारी बँकांच्या माध्यमातून सरकारी योजनांच्या अंमलबजावणीचा निर्णय सरकारने घेतला आहे।
बेळगावची शैक्षणिक गुणवत्ता ठरली देशात अतिउत्तम। बेळगाव शहर हे शिक्षणाच्या दृष्टीने योग्य केंद्र म्हणून विकसित होत आहे। आता केंद्र सरकारच्या अभ्यासकांनी याला अतिउत्तम श्रेणीचा दर्जा दिलाय। ही बाब बेळगाव शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने 2018-19 आणि 2019-20 या कालावधीतील देशभरातील जिल्ह्यांच्या शिक्षणातील कामगिरीच्या निर्देशांकांची वर्गवारी जाहीर केली आहे। यामध्ये बेळगावला अतिउत्तम स्तर प्राप्त झाला आहे। सर्वसमावेशक विश्लेषणाद्वारे निर्देशांक तयार करून जिल्हा स्तरावर शालेय शिक्षण व्यवस्थेतील गुणवत्ता सुधारणा कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले। या अहवालात चित्रदुर्ग, बेळगाव आणि धारवाड जिल्ह्याला अतिउत्तम दर्जा मिळाला आहे। शालेय शिक्षण क्षेत्रात परिवर्तन आणण्यासाठी PGI ही संकल्पना राबविण्यात येत आहे। दर्जेदार आणि योग्य शिक्षण परिणामांसाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना प्रोत्साहन देऊन शिक्षण सुधारणा करणे हे देखील PGIचे उद्दिष्ट आहे। PGIमध्ये सर्वोच्च वर्ग हा 90% अधिक निर्देशांकांचा असतो। 71-80% निर्देशांक असलेला वर्ग अतिउत्तम तर 61-70% निर्देशांक हा उत्तम वर्ग असतो। सौंदत्ती तालुक्यातील पोलिसांच्या मारहाणीचा निषेध। सौंदत्ती तालुक्यातील तेगिहाळ या गावातील एका विद्यार्थ्याला पोलिसांनी मारहाण केली आहे। या प्रकरणी सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी बुद्ध बसव कामगार संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले। याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की या गावातील सिद्धप्पा लक्ष्मण हिरूर या विद्यार्थ्याने या भागातील अवैध वाळू उपसा प्रकरणी काही अधिकाऱ्यांना माहिती दिली होती, मात्र पोलीस आणि तहसीलदार यांनी संगणमताने वाळू माफी यांच्या सूचनेवरून आपल्याला मारहाण केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली। याची दखल घ्यावी आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। शहरासमोर पुन्हा घोंगावते आहे अस्वच्छतेचे संकट। बेळगाव शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत आहे, मात्र अनेक ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाल्याचे चित्र देखील दिसत आहे। सफाई कर्मचाऱ्यांनी दिनांक 1 जुलै पासून संपावर जाण्याचा इशारा दिल्यामुळे पुन्हा एकदा हे अस्वच्छतेचे संकट गडद होण्याची चिन्हे आहेत। या संदर्भात सफाई कर्मचारी वर्गाने मंगळवारी बैठक घेऊन आंदोलनाचा इशारा दिला। आनंदवाडी शहापूर येथील रमाबाई आंबेडकर भवन मध्ये मंगळवारी बैठक झाली। या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष दीपक वाघेला होते। बेळगाव सह राज्यातील 30+ जिल्ह्यातील कर्मचारी हे काम करत आहेत, मात्र अद्याप नोकरीत कायमस्वरूपी सामावून घेण्यात आले नाही, त्यामुळे आम्हाला कोणत्याच सोयी सुविधा नाहीत। वेतन बऱ्याच वेळा 2-3 महिने दिले जात नाही, त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे, तेव्हा कंत्राट पद्धत रद्द करावी अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली। कारची काच फोडून बॅग लंपास। कॉलेज रोडवर लिंगराज कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ कारची काच फोडून बॅग लांबवल्याची घटना घडली। सुदैवाने त्या बॅगेत रक्कम नव्हती, मात्र 10 विविध बँकांची चेकबुक, लॉकरच्या चाव्या, ATM कार्ड होते। बैलहुंगल येथील कंत्राटदार संजय मेटगुड यांच्या कारची काच फोडून बॅग लांबविण्यात आली। मेटगुड हे विविध कॉलेजमध्ये कामे करत असतात। लिंगराज कॉलेजमध्ये केलेल्या कामाचा तपशील देण्यासाठी दुपारी 12 वाजता ते आले होते। त्यांनी आपली कार कॉलेज रोडवर पार्क केली। कॉलेजमध्ये जाऊन येईपर्यंत वर्दळ असलेल्या ठिकाणी चोरट्यांनी कारच्या डाव्या बाजूला असलेल्या दरवाजाची काच फोडून कारमधील बॅग घेऊन पोबारा केला। कॅम्प पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडल्यामुळे हे प्रकरण कॅम्प पोलिसांकडे दाखल करण्यात आले आहे। पुढील आठवड्यात समिती नेत्यांची प्रशासनाशी चर्चा। मराठी कागदपत्रांबाबत जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यात मंगळवारी होणारी बैठक लांबणीवर पडली। ही बैठक पुढील आठवड्यात होणार आहे। मराठी कागदपत्रांसह आदेश होऊ नये, प्रशासनाकडून कागदपत्रे देण्यात येत नाही, त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीने मोर्चा काढून आंदोलन केले होते। याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी मंगळवारी समिती नेत्यांची बैठक बोलावली होती, पण आज केंद्रीय राज्यमंत्री प्रकाश बेळगाव दौऱ्यावर असल्यामुळे बैठक झाली नाही। आता समितीच्या मागणीचा अभ्यास करून पुढील आठवड्यात नेत्यांना चर्चा करण्यास बोलावण्यात येणार आहे असे सांगण्यात आले। तळावडे आणि गोल्ल्याळी गावात ऑपरेशन मदतच्या माध्यमातून रेनकोट वाटप। इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव तर्फे तळावडे आणि गोल्ल्याळी गावात ऑपरेशन मदतच्या माध्यमातून पश्चिम घाटातील घनदाट वनक्षेत्रात येणाऱ्या खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील सरकारी उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले, तसेच नोटबुक्स लॉज व्हिक्टोरियातर्फे वितरित केले।
हे दोन्ही उपक्रम ऑपरेशन मदतच्या टीम मेंबर्सच्या मदतीने संयुक्तपणे राबविण्यात आले. संघटनेचे कार्यकर्ते पद्मप्रसाद हुली, गौतम श्रॉफ, वृषभ करडीकुटी, पूजा अमली आणि अभिषेक केयच यांच्या हस्ते रेनकोट व पुस्तकांचे वाटप करण्यात आले. परंपरेप्रमाणे फळाची रोपटी लावण्यात आली व वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी झाल्याचे राहुल पाटील यांनी बोलताना सांगितले. या कार्यक्रमाला रूपा चोलाप्पाचे, प्रज्वल कुंदप, प्रकाश कुंदप, विकी मेहता, कार्तिक शहा, विजय बद्रा, विक्टर फ्रान्सिस, भूपेंद्र पटेल, प्रशांत बिर्जे व स्थानिक नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले. संकेश्वरातून विठुरायाच्या नामगजरात पंढरपूर पायदिंडीचे प्रस्थान. संकेश्वरातून विठुरायाच्या नामगजरात टाळ मृदुंगाच्या निनादात श्रीक्षेत्र पंढरपूर पायीदिंडीचे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. श्री शंकराचार्य संस्थान मठ येथून पायीदिंडी सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. संकेश्वरात कोरोना महामारीमुळे गेली 2 वर्षे झाली पंढरपूर पायीवारीचे भाग्य वारकरींना लाभले नव्हते. यंदा मात्र विठुरायाच्या कृपेने वारकरींना पायीवारीचा योग लाभलेला आहे. संकेश्वर येथे श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी पायीदिंडी सुरू होऊन 45 वर्ष झाली. पायीदिंडीमध्ये काकड आरती, भजन हरिपाठ कार्यक्रम चालणार असून पायीदिंडी सोहळ्यात श्रीराम वारकरी भजनी मंडळ नांगनूर तालुका गडिंगलज अंकले भक्त मंडळींचा समावेश आहे. पायीदिंडी संकेश्वर येथून 28 जून रोजी प्रस्थान होऊन सोमवार दिनांक 4 जुलै रोजी श्री विठ्ठल मंदिर पंढरपूर येथे पोहोचणार आहे. केंद्रीय राज्य मंत्र्यांकडून हलगा प्राथमिक शाळेची पाहणी. हलगा येथील प्राथमिक मराठी व कन्नड शाळेमधील अनेक विकास कामाची पाहणी केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी मंगळवारी दिनांक 28 रोजी केली. हलगा ग्रामपंचायत अध्यक्ष सदानंद बिळगोजी यांनी केंद्रीय मंत्री सोमप्रकाश, पालकमंत्री गोविंद कारजोळ, खासदार मंगला अंगडी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, माजी आमदार संजय पाटील, जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी दर्शन एच यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. केंद्रीय मंत्री सोमप्रकाश यांनी मराठी व कन्नड शाळा परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंत, शाळेमधील बसवण्यात आलेले फेवर्स, शाळेचे मैदान, स्मार्ट क्लास आदीची पाहणी केली. तसेच त्यांनी काही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्या शैक्षणिक स्थितीबद्दल आढावा घेतला. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जड़े दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिल मिल जाए हर पल होंगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831-243577. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. बेळगाव खानापूर महामार्गावरील उद्यमबाग परिसरात भूमिगत केबल घालण्यासाठी करण्यात आलेल्या खोदाईचा फटका वाहन चालकांना बसत आहे. पावसाने खोदाईच्या ठिकाणी चिखल झाला असून यामध्ये लहान आणि अवजड वाहनेही अडकत आहेत. उद्यमबाग परिसरात बेळगाव खानापूर मार्गावर स्मार्ट सिटी योजनेतून हेस्कॉमकडून भूमिगत केबल घालण्याचे काम सुरू आहे. भूमिगत केबल घालण्यासाठी 2 महिन्यांपासून खोदाई करण्यात आली आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या पावसाचे पाणी चरीमध्ये जाऊन चिखल झाला आहे. त्या खोदलेल्या चरीत अवजड वाहने अडकून पडत आहेत. काही भागात केबल घालण्याकरता अद्याप चर मारण्याचे काम सुरू आहे. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. गोजगे हायस्कूलमध्ये राजर्षी शाहू जयंती.
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल गोजगे येथे राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे सदस्य खाचो चलवेटकर होते. मुख्याध्यापक एस व्ही जाधव यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून क्रीडापटू सृष्टी पाटील उपस्थित होत्या. त्यांचा सत्कार आर एस चिक्कमट यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला एस आर पाटील, जे बी मुदगेकर, एस वाय मुदगेकर, पी एम पाटील, एस वाय खन्नूकर, वैदेही जाधव, अनिता बामणे उपस्थित होते. सूत्रसंचालन मनाली बामणे हिने केले तर श्रुती शहापूरकर हिने आभार मानले. बसवणकुर्ची येथून पायी पंढरपूर दिंडीला प्रारंभ. बेळगाव उत्तर मतक्षेत्रातील बसवणकुर्ची येथे गेल्या 24 वर्षापासून वारकरी भजनी मंडळातर्फे पायी पंढरपूर दिंडी काढण्यात येत आहे. मंगळवारी या दिंडीला सुरुवात झाली आहे. यावेळी बेळगाव उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनके यांनी माऊलीचा आशीर्वाद घेतला व या दिंडीला जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदारांसमवेत नगरसेवक बसवराज मोदगेकर, डॉक्टर हनुमन नावर, ज्योतिबा मुदगेकर, परशुराम बेडका, पांडुरंग एकनेकर, देवाप्पा कडेमनी तसेच वारकरी उपस्थित होते. मार्कंडेय साखर कारखान्याला अभिनेते सचिन यांची भेट. बेळगाव भेटीवर आलेल्या अभिनेते सचिन पिळगावकर यांनी काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याला सदिच्छा भेट दिली. कारखान्याचे अध्यक्ष अविनाश पोद्दार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सचिन पिळगावकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सहकारी तत्वावर काम होणे आवश्यक असते. अविनाश पोद्दार आणि सर्व संचालक मंडळाने अतिशय उत्कृष्टपणे काम केले आहे. संचालक मनोहर हुकेरीकर आणि मनोज पावशे यांनी माहिती दिली. संचालक अनिल कुटे, भाऊराव पाटील, लक्ष्मण नाईक, मनोहर होणगेकर, संचालिका निलिमा पावशे, वसुधा म्हाळोजी, परशुराम कोलकार, सध्याप्पा राजकट्टी आणि इतर उपस्थित होते. गौंडवाड खुनात अजून 14 जणांचा शोध. गौंडवाड येथे केएसआरपी तुकडी, शहर राखीव सह पोलिसांचा बंदोबस्त अद्यापही आहे. तब्बल 50 पोलीस अद्यापही बंदोबस्तावर आहेत. शिवाय सतीश पाटील या तरुणाच्या खून प्रकरणी 14 जण तर जाळपोळी प्रकरणी अद्याप एकाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. 8 दिवसांपूर्वी गौंडवाड येथे सतीश पाटील नामक तरुणाचा खून झाल्यानंतर दंगल उसळली. आतापर्यंत 5 महिलांसह 11 जणांना अटक केली आहे. खुनानंतर उसळलेल्या दंगलीत पोलिसांनी 22 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. यापैकी पहिल्या टप्प्यात 19, त्यानंतर दोघांना अशा 21 जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी एक संशयित फरारी आहे. गावातील बंदोबस्त अद्यापही हटवलेला नाही. केएसआरपीची एक तुकडी, शहर राखीव दलाची तुकडी तसेच 5 ते 10 काकतीचे पोलीस असा बंदोबस्त अद्यापही येथे कायम आहे. टिळकवाडीत सांडपाणी वाहिनी फुटली, मनपाचे दुर्लक्ष. टिळकवाडी परिसरात सांडपाणी वाहिनी फुटून रस्त्यातून पाणी वाहत असल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. रस्त्यात घाण पसरली असून त्यातून लोकांना मार्ग काढावा लागत आहे. आरपीडी कॉर्नरजवळ हा प्रकार घडत असल्यामुळे वाहतुकीलाही फटका बसत आहे. याबाबत अधिकाऱ्यांना कळवूनही दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. टिळकवाडी परिसर हा उच्चभ्रू वस्तीचा परिसर आहे. या परिसरात अनेक उद्योग आणि अधिकारी वर्गाचे वास्तव्य असते, पण अशा भागातच सांडपाणी वाहिनी तुंबून फुटली आहे. रस्त्यात पाणी वाहत आहे. याबाबत महापालिका अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. अधिकाऱ्यांनी दुरुस्ती करू अशी ग्वाही दिली, पण अद्याप दुरुस्ती झालेली नाही. सांडपाणी रस्त्यात पसरले असल्यामुळे आणि पावसामुळे चिखल झाला आहे. त्यातूनच लोकांना जावे लागत आहे. शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी आणि वृद्धांना यातून ये जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांकडून गुंडाच्या घरावर धाडसत्र. बेळगावात टोळी युद्ध वाढले आहे. रिअल इस्टेटच्या नावाखाली अनेकांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. जीवे मारण्याची धमक्या देत पैसे उकळण्याच्या घटनात वाढ झालेली आहे. यावर आळा घालण्यासाठी बेळगाव पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांनी बुधवारी सकाळी गुंडांच्या घरावर छापेमारी करत धारदार शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आले आहेत. बेळगाव शहरात विविध ठिकाणी अनेक गाव गुंडांच्या घरावर एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या. त्यावेळी 3 गुंडांच्या घरातून तलवार, चाकू, जांभिया सारखी धारदार शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली. रुक्मिणीनगर येथील श्रीधर सत्याप्पा तलवार वय 29, महाद्वार रोड येथील विनय शंकर प्रधान वय 45, तर खंजर गल्लीतील अल्ताफ सुभेदार वय 26 यांच्यासह 26 जणांच्या घरावर धाड टाकण्यात आली असून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पायोनियर बँकेचा सन्मान. 100 वर्षे पूर्ण केलेल्या देशातील अनेक बँकांच्या चेअरमनांना नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अमित शाह यांच्या हस्ते 100 वर्ष पूर्ण केलेल्या बेळगाव पायोनियर अर्बन बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर व सहकाऱ्यांनाही यावेळी गौरविण्यात आले. सकाळच्या सत्रात निवडक अशा 5 बँकांचे चेअरमन यांचा तर सायंकाळच्या सत्रात राज्यमंत्री बी एल वर्मा आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात अर्बन कोऑपरेटिव्ह बँकचे राष्ट्रीय फेडरेशन यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पायोनियर बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर यांच्या समवेत व्हाईस चेअरमन रणजित चव्हाण पाटील, संचालक अनंत लाड, शिवराज पाटील, गजानन पाटील, सौ सुवर्णा शहापूरकर यांच्यासह सीईओ अनिता मुल्ल्या आदी उपस्थित होते. देशाच्या विविध भागातून सुमारे 2000 बँक प्रतिनिधी सहभागी झालेल्या या अधिवेशनात फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपभाई सिंघानी आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनीही मार्गदर्शन केले. श्री बाल शिवाजी वाचनालय मच्छे येथे शाहू जयंती साजरी. सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करीत असलेल्या मच्छे येथील सार्वजनिक श्री बाल शिवाजी वाचनालयामध्ये 26 जून रोजी राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथम राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष विनायक चौगुले यांनी करून शाहू महाराजांच्या सामाजिक, राजकीय व बहुजन उद्धारक शैक्षणिक कार्याविषयी आपले मौलिक विचार मांडले. त्यांच्या विचारांची आजही समाजाच्या विकासासाठी कशी गरज आहे याचे प्रतिपादन केले. मेघा धामणेकर हिने शाहू महाराज यांचे जीवन कार्य व वाचनाचे महत्व यावर प्रकाश टाकला. संतोष जैनोजी व बजरंग धामणेकर यांनी शाहू महाराज यांच्या सुधारणावादी व सामाजिक कार्याचा आढावा घेतला. या प्रसंगी उपाध्यक्ष मारुती बेळगावकर, कार्यवाह पुंडलिक कणबर्गी, केतन चौगुले, अथर्व गावडा, सिद्धांत धामणेकर व इतर वाचक प्रेमी उपस्थित होते. उजगाव येथील पायी दिंडीचे पंढरपूरला प्रस्थान. पाऊले चालती पंढरीची वाट असा विठुरायांचा नामघोष करत उजगाव परिसरातील वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने पायीदिंडीच्या माध्यमातून पंढरीला सोमवारी प्रस्थान केले. उजगाव परिसरातील वारकरी मोठ्या संख्येने दरवर्षी पंढरीची वारी करत असतात, मात्र गेल्या 2 वर्षांच्या काळात पंढरीची वारी कोरोनाच्या भीतीने झाली नाही. मात्र शेतीतील राहिली उरली कामे संपवून आता या भागातील सर्व विठ्ठलाची भक्त मंडळी पंढरीच्या दिशेने आता वाटचाल करताना दिसून येत आहेत. उजगाव परिसरातील उजगाव, मन्नूर, आंबेवाडी, गोजगाव, सुळगाव, कल्लेहोळ या भागातील अनेक वारकरी यावर्षी पायी दिंडीमध्ये सहभागी झाले असून सोमवारी सकाळी उजगाव येथील मध्यवर्ती गणेश विठ्ठल रुक्मिणीच्या प्रांगणातून या पायी दिंडीला प्रारंभ झाला. येत्या 10 जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीला ते पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत. याचबरोबर या वारीसोबत आणखी बस, टेम्पो अशा वेगवेगळा प्रवास करून हजारो विठ्ठल भक्त पंढरीच्या दिशेने जाण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. उजगाव विभागीय क्रीडा स्पर्धा 14 जुलै पासून क्रीडा शिक्षकांच्या बैठकीत निर्णय. उजगाव विभागातील 13 क्रीडा माध्यमिक शिक्षकांची बैठक मन्नूर येथील कलमेश्वर हायस्कूल येथे झाली. 14 जुलै पासून स्पर्धा भरवण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळांमधील मुख्याध्यापक वाय के नाईक यांनी स्वागत केले तर उजगाव विभाग प्रमुख एन ओ चौगुले यांनी शिक्षण खात्याच्या माध्यमिक विभागाच्या होणाऱ्या या विभागीय क्रीडा स्पर्धांसंदर्भात माहिती दिली. 14 जुलै रोजी क्रीडा स्पर्धांची यादी संयोजकांकडे देणे व त्याच दिवशी योग दिन, बुद्धिबळ, कुस्ती या स्पर्धा घेणे, तसेच 20 व 21 जुलै रोजी सर्व सांघिक खेळ आणि 26 व 27 जुलै रोजी ॲथलेटिक्स व स्पर्धांचे उद्घाटन होणार आहे. मळेकर्णी हायस्कूल उजगाव, स्वामी विवेकानंद हायस्कूल उजगाव, कुद्रेमणी हायस्कूल कुद्रेमणी, रामलिंग हायस्कूल तुरमुरी, सरकारी माध्यमिक हायस्कूल कल्लेहोळ, नागनाथ हायस्कूल बेकिनकेरे, VBSS अतिवाड, कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल गोजगे, भगतसिंग हायस्कूल आंबेवाडी, कलमेश्वर हायस्कूल मन्नूर, हिंडलगा हायस्कूल हिंडलगा, सेंट पीटर हायस्कूल हिंडलगा, ब्रह्मलिंग हायस्कूल सुळगे या 13 हायस्कूलचे क्रीडा शिक्षक उपस्थित होते. NM बोकडे, SR भोगुलकर, रणजित कणबरकर, JY पाटील, VS मराठे, DS पाटील, KS पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तर US सांगोलकर यांनी आभार मानले. क्रीडा शिक्षण अधिकारी जहिदा पटेल यांचा सत्कार. ओरिएंटल इंग्रजी माध्यम शाळेच्या सभागृहात श्री छत्रपती शिवाजी क्लस्टर टिळकवाडी अनगोळ व शहापूर प्राथमिक विभागाच्या क्रीडा स्पर्धांबाबत बैठक झाली. यावेळी शहापूरच्या नूतन क्रीडा शिक्षण अधिकारी जहिदा पटेल व टिळकवाडी क्लस्टरच्या CRP वंदना परगे यांचा सत्कार करण्यात आला. क्रीडा शिक्षक टिळकवाडी संघटनेचे अध्यक्ष विवेक पाटील, ओरिएंटल शाळेच्या
मुख्याध्यापिका संजीवनी तरळे, जू रालपट्टी बापू देसाई सुनीता जाधव यांच्या हस्ते शहराच्या नूतन पीईओ पटेल, प्रभारी पीईओ एलबी नाईक, सीआरपी बर्गे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडा शिक्षक प्रवीण पाटील, सुनीता जाधव, जयसिंग धनाजी, आरबी परीट, उमेश बेळगुंदकर, भरत बळ्ळारी, अनिल मुगळीकर, मॅथ्यू लोबो, अर्जुन भेकणे, सोमशेखर हुद्दार, जेबी पाटील, एस एस कल्लूर, एलवी शेगडी, उमेश मजुकर, चंद्रकांत पाटील, शाईन दरबान, सरिता नाईक आदींसह क्लस्टरचे शिक्षक उपस्थित होते. बीडीएफए चषक फुटबॉल स्पर्धा 4 जुलै पासून. बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित बीडीएफए चषक 14 वर्षाखालील व 17 वर्षाखालील मुलामुलींच्या फुटबॉल स्पर्धेला शनिवार दिनांक 4 जुलैपासून प्रारंभ होत आहे. त्याचप्रमाणे यावर्षीच्या महाविद्यालयीन व वरिष्ठ साखळी स्पर्धेलाही प्रारंभ होणार आहे. बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित 2022-23 सालच्या फुटबॉल स्पर्धेच्या मोसमाला प्रारंभ होत आहे. गेल्या 2 वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे कोणत्याही फुटबॉल स्पर्धा भरविल्या गेल्या नाहीत. त्याचप्रमाणे वरिष्ठ साखळी स्पर्धा सुद्धा रद्द करण्यात आल्या होत्या. नुकत्याच बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चालू वर्षाच्या फुटबॉल स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या 4 जुलैपासून शालेय प्राथमिक व माध्यमिक गटाच्या 14 व 17 वर्षाखालील मुला मुलींच्या फुटबॉल स्पर्धांना लवडेल स्कूलच्या स्पोर्टंग प्लॅनेट मैदानावर घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेत 30 शालेय संघांना निमंत्रित करण्यात आले असून नावे नोंदण्याची शेवटची तारीख गुरुवार दिनांक 30 रोजी सायंकाळी 5 पर्यंत असून मतीन इनामदार यांच्याकडे नाव नोंदणी करावी. या वर्षीपासून महाविद्यालयीन, पदवीपूर्व महाविद्यालय, तांत्रिक महाविद्यालयीन व वैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा भरवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आंतरशालेय स्पर्धा संपल्यानंतर लगेच महाविद्यालयीन स्पर्धांना प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेनंतर बेळगाव जिल्हा वरिष्ठ साखळी स्पर्धा, त्याचप्रमाणे बाद स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या वर्षीच्या फुटबॉल मोसमाला मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त संघांनी भाग घेऊन स्पर्धा यशस्वी कराव्यात असे आवाहन केले आहे. हेल एफसी बेंगळूर तर्फे फुटबॉल पटूंची निवड चाचणी 4 जुलै रोजी. बेंगळूरच्या हेल फुटबॉल क्लबच्या वतीने शनिवारी दिनांक 4 व रविवार दिनांक 5 जुलै रोजी 20 वर्षाखालील व 25 वर्षाखालील फुटबॉल पटूंसाठी निवड चाचणी हेल फुटबॉल ग्राउंड जुने एअरपोर्ट विनायकनगर विमानपुरा बेंगळूर येथे सकाळी 7:30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. सदर निवड चाचणी 20 वर्षाखालील गटासाठी 1/1/2003 नंतर जन्मलेले तर 25 वर्षाखालील गटासाठी 1/1/1998 नंतर जन्मलेले खेळाडू असणे गरजेचे आहे. या निवड चाचणीत युनिव्हर्सिटी ब्ल्यू राज्यस्तरीय राष्ट्रीय युथ साखळी स्पर्धेत किंवा कोणत्याही वरिष्ठ फुटबॉल स्पर्धेत किंवा विभागीय स्पर्धेत खेळलेल्या फुटबॉलपटूंना प्राधान्य दिले जाणार आहे. निवड चाचणीला येतेवेळी खेळाडूंनी आपला जन्म दाखल्यासह आधार कार्ड व स्थानिक फुटबॉल संघटनेचे संमतीपत्र, पॅन कार्ड, वोटर आय डी किंवा पासपोर्ट यापैकी कोणत्याही ओळखपत्राची प्रत असणे गरजेचे आहे. या खेळाडूंच्या भोजनाची व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. निवड झालेल्या खेळाडूला 1 वर्षाचे करारपत्र, रेल्वे प्रवास, राहण्याची मोफत सोय, वैद्यकीय विमा अशा सुविधा मिळतील. इच्छुक फुटबॉलपटूंनी आपल्या जवळच्या फुटबॉल संघटनेशी संपर्क साधावा. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.